निफाड तालुक्यातील विंचूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. गावामध्ये शंकराचं पुरातन मंदिर असून सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी आपल्या मृत्यूच्या काही वर्षाआधी या मंदिराची स्थापना केली होती. संपूर्ण महाराष्ट्रात विंचूरमध्ये हे शिवपंचायतन ओंकारेश्वर महादेव मंदिर एकमेव मंदिर आहे. या मंदिरामध्ये शिव, दशभुजा गणपती, माता पार्वती, बलराम, विष्णू, सूर्यनारायण असे 5 देवतांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे याला पंचायतन महादेव मंदिर असं म्हणतात. पृथ्वी, तेज, वायू, जल, आकाश या 5 तत्वांना पूजा प्राप्त व्हावी या हेतूनच जणू सरदार शिवदेव विंचूरकर यांनी 5 देवतांची स्थापना या मंदिरात केली असावी अशी माहिती वेद न्यूजला विंचूरच्या महेश जोशी गुरु यांनी दिली आहे. नुकतंच मालेगावला मध्य प्रदेशमधील प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम झाल्यापासून विंचूरला महादेव मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी होतीये. या शिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये मंदिरावर उत्कृष्ट प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर सुशोभित करण्यात आलं असून काही भाविकांकडून मंदिराबाहेर फराळाचं वाटप देखील करण्यात आलं. तर ह्या विंचूर नगरीमधल्या ओंकारेश्वराला नित्य गर्दी व्हायला लागलेली आहे. या ओंकारेश्वराच्या जवळच त्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा विठ्ठलराव शिवदेवजी विंचूरकरांनी केलेली आहे. म्हणून या ठिकाणी एक टाकी बसवून त्यांच्याच विहिरीतलं पाणी या ठिकाणी, आणि योग असा की 72 काळ असेल किंवा त्याचबरोबर या ठिकाणी दुष्काळ असेल या काळात सुद्धा महादेवाला कधी पाणी कमी नाही पडलं, कारण ओंकारेश्वराची त्याच्यावरती कृपा होती. त्या विहिरीला आजही नित्य पाणी भरपूर आहे. ते पाणी या ठिकाणी महादेवाला वापरलं जात असं हे ओंकारेश्वर मंदिर विंचूर नगरीमध्ये स्थापन त्यावेळेस विठ्ठलरावजी शिवदेवजी विंचूरकर जे सरदार होते त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि त्यांचं मूळ दैवत नरसिंह आहे आणि शिव आणि विष्णू तत्व दोन्ही एका ठिकाणी यावं या उद्देशानेच कदाचित त्यांनी श्रीकृष्णाचं मंदिर आणि ओंकारेश्वराचं मंदिर हे जवळजवळ बांधलेलं आहे. त्यामुळे हे ओंकारेश्वराचं केलेली सेवा सुद्धा कदाचित विष्णूला पोहोचावी या उद्देशाने सुद्धा कदाचित त्यांनी शिवपंचायत स्थापन केलेलं असावं हेच त्याचं कारण आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर.